छत्रपती शिवराय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि अवघ्या 1.5-2 महिन्यामध्ये महाराष्ट्राचे होणारे भावी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे युवा सेना प्रमुख शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे ज्यांनी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब यांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यांच्यामध्ये नेते म्हणून जे होते ते आदरणीय देसाई साहेब आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय रावते साहेब खैरे साहेब गीते साहेब माझे सहकारी शिवसेना नेते अरविंदराव सावंत ज्या दोन सहकाऱ्यांची अतिशय धडाकेबाज अशी भाषणं झाली ते शिवसेनेचे उपनेते श्रीयुत बानगुडे पाटील आमच्या भगिनी सुषमाताई अंधारे व्यासपीठावरील सर्वच नेते मंडळी खासदार आमदार आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो आज दसऱ्याचा दिवस आहे आज सीमोल्लंघनाचा दिवस आहे आज तसं पाहिलं तर आजच्या दिवसाला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे आणि खूप मोठी आख्यायिका आणि परंपरा असलेला आजचा हा दिवस आहे. ज्या पद्धतीनं पुराणामध्ये ऐतिहासिक दाखले देऊन आजच्या दिवसाचं महत्व सांगितलं जातं तशाच पद्धतीनं आपल्या दसरा मेळाव्याचं देखील महत्व आहे. 19 जून 1966 रोजी शिवसेनेचा जन्म झाला शिवसेना स्थापन झाली आपल्या राज्याचं भावी नेतृत्व आणि म्हणून आजच्या दिवसाचं अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे. 19 जून 1966 साली शिवसेना स्थापन झाली आणि आज जवळजवळ 59-60 वर्ष झाली या जगाच्या इतिहासामध्ये ज्याची नोंद झाली की गेली 59-60 वर्ष एकच मैदान एकच नेता एकच झेंडा आणि एकच विचार ते म्हणजे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि तो मेळाव्याची परंपरा आज आपण या ठिकाणी गेली अनेक वर्ष साक्षीदार म्हणून या ठिकाणी आपण बसतात. दुपारी पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की पलीकडे कुठेतरी एक मेळावा आहे म्हणाले. मी म्हटलं तो मेळावा आहे कुठे हे मला माहीत सुद्धा नाही परंतु या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व मानणारे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर श्रद्धा असणारे आणि आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वावर नितांत प्रेम करणारा मेळावा हा शिवतीर्थावर आहे दुसऱ्या ठिकाणी कुठे नाही. बांधवांनो भगिनींनो येतं वर्ष हे विधानसभेचं निवडणुकीचं वर्ष आहे. आज या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धवसाहेब निश्चितपणे काही लोकांच्यावर आपल्या शब्दाचे आसुडाचे फटके ओढल्याशिवाय राहणार नाहीत आणि ते ओढलेले फटके विशेष करून भाजपाची पाठ कशी लाल करते आणि कसे वळवळत आहेत हे ऐकण्याकरता आणि बघण्याकरता मी देखील उत्सुक आहे. मी देखील उत्सुक आहे. आज जर आपण पाहिलं तर संजय राऊत साहेब इथे बसलेत. खर तर राऊत साहेब जवळजवळ या महाराष्ट्र सरकारमध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये यांनी केलेले घोटाळे यांनी केलेला भ्रष्टाचार या राज्यामध्ये कायदा व्यवस्थेचे उडवलेले धिंडोडे पार उडवलेली रया त्याचबरोबर या महाराष्ट्रातून परराज्यामध्ये गेलेले अनेक उद्योगधंदे आणि या महाराष्ट्राची अस्मिता आणि या सह्याद्रीचा जो एक ठाक बाणा आहे जो स्वाभिमान आहे तो दिल्लीच्या काही नेत्यांच्या पायी घाण ठेवला यांच्याबद्दलच आपण या सगळ्या गोष्टीवर बोलणार होतो. परंतु मी मगाशीच माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलं मीडिया समोर की तुम्हाला चमत्कार पाहायला मिळेल. निश्चितपणे जरी पाऊस डोक्यावर असला
तर हिंदू रवे सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा आमच्यावर कृपा क्षेत्र आहे. एकही पावसाचा थेंब आमची सभा होईपर्यंत पडणार नाही. हा चमत्कार तुम्हाला पाहायला मिळेल, हा चमत्कार तुम्हाला अनुभवायला मिळेल. मीडियाच्या लोकांना गंमत वाटली, पण आता त्यांना माझ्या बोलण्याची नशीबपणे प्रचिती आली असेल की इथं पावसाचा एकही थेंब पडत नाहीये. बांधवांनो भगिनींनो, दोन गोष्टीवर फक्त मी बोलणार आहे. बोलण्यासारखे मुद्दे अनेक आहेत, परंतु आज आदित्य साहेब बोलणार आहेत आणि मी ते ऐकण्याकरता माझ्यासारखा उभा महाराष्ट्र या ठिकाणी आतुर झालेला आहे, त्यामुळं मी माझं भाषण आटोपत घेणार आहे. बांधवांनो भगिनींनो, हे राज्यामध्ये आलेलं सत्कार सरकार हेच मुळात विश्वासघातानं आलेलं सरकार आहे. हे विश्वासघातकी सरकार आहे आणि जे विश्वासघातानं विश्वासघातकी म्हणून सरकार आलेलं आहे ते सर्वांचा विश्वासघातच करणार हे महाराष्ट्रानं लक्षात घेतलं पाहिजे. काय झालं मराठ्यांच्या आरक्षणाचं, काय झालं काय? एकनाथ शिंदेनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला स्पर्श केला आणि सांगितलं की आम्ही कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण मराठ्यांना देणार आहोत. मला वाटतं दोन दिवसामध्ये निवडणूक जाहीर होईल, हे आरक्षण जाहीर कधी करणार आणि कोर्टामध्ये ते न्यायाच्या कसोटीला कधी उतरणार हे देखील आपण लक्षात घ्या. पण मी धन्यवाद देतो मनोज जनांगे पाटलांना, त्यांनी वेळेत यांना ओळखलं आणि त्यांनी आपलं उपोषण सोडलं. कुठे आहेत छगन भुजबळ? आहेत कुठे? परवांच्या दिवशी ओबीसी मध्ये 8 ते 10 जातींचा उपवर्गीय म्हणून त्या ठिकाणी अंतर्भाव केला. याचा अर्थ ओबीसीचं आरक्षण आम्ही जाऊ देणार नाही सांगितलं, कमी होऊ देणार नाही सांगितलं, पण त्याच्यामध्ये 8-10 जाती घालून जाती जातीमध्ये लढे उभे करायचा प्रयत्न केला. काय झालं 4 दिवसापूर्वी सत्ताधारी पक्षातले आदिवासी आमदार ज्याच्यामध्ये विधिमंडळाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे मंत्रालयातून आत्महत्या करण्याकरता म्हणून मंत्रालयाच्या 4थ्या 5थ्या मजल्यावर उड्या टाकतात. याचा अर्थ या सरकारवर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही, अजिबात राहिलेला नाही, कारण हे सरकार विश्वासघातकी आहे. आज महिला बचत गटाच्या महिला, उमेद संघटनेच्या महिला लाखो लाखोचे मोर्चे काढतायत. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर ह्या महिला हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी मोठ्या ठिकाणी मोर्चे काढतायत. सरकार नवीन नवीन घोषणा करताय, पण माझ्या महिला भगिनींना माहिती आहे हे लबाड लोक आहेत, हे विश्वासघातकी लोक आहेत, हे विश्वासघातानं सरकार सत्तेवर आलेले आहेत, हे आमचा देखील विश्वासघात करतील. मग आमच्या महिला भगिनींना 1500 रुपये मिळाले.